वर्गाच्या बाहेर काढल्यात मला. तू ऐकून घेतलंस वय? मी ऐकून घेतोय वय. जसा तास संपला तसा हानकी बडी रळावडीवच करून सोडलो. मी होतो म्हणून याला आवरला. नाही तसं याचं जरा चुकलंच, पण मास्तरांचं जरा जास्त चुकलं होतं. आता कॉलेजमध्ये आम्ही शिकायला जातोय का शिकवायला? नाही ना. आता आम्ही प्रश्न विचारायचं आणि त्यांनी उत्तरं द्यायची असं असतंय ना. इथं आहे नाच आम्हाला प्रश्न विचारायला लागले. काय आणलंय ना मा चुकलो रे. जिलबी नकोय मला. अहो एक तरी घ्या की जिलबी. नको म्हटलं ना मी, मला परवडत नाही जिलबी. इजा घेत नसेल तर राहू दे, शीट डिश माझ्या शिवासाठी आहे. वहिनी काय विशेष? विशेष काय नाही भाऊजी, गोड खाल्लं की पोलीस स्टेशनातल्या कडू आठवणी इसरायला मदत होईल ना माझ्या शिवाला. वहिनी जिलेबी कडक आणि मस्त झाल्या बा. कशी गेली? हो पप्पा एकत आणले मी. कशी केली म्हणे भाऊजी, थोडा भात तरी आणू का? नको विजय नको, भात नको. मला थांब विजय, या आजच्या जेवणाचे 75 रुपये. जगातला पहिलं बाप असेल तुम्ही जी स्वतःच्या लेकराला परक समजून पंक्तीत बसत नाही आणि स्वतःच्या जेवणाचा घरात पैसा देतायसा. जरा म्हणून सुख लागू देऊ नका माझ्या पोराला. मोप पैसा आहे माझ्या पोराकडं, तुमच्या त्या 75 रुपयांनी काही तिजोरी भरायची नाही आमच्या घरची. किती दुखवायचं त्या पोराला. माझ्या पैशाने तुमची तिजोरी भरणार नाही माहिती मला, पण तुमचं खाल्लं तर शांत झोप लागणार नाही. अगर माझं असत तर पैसे कधीच ठेवले नसते मी. पोरानं एवढं हौसनं घर उभं केलंय, गप सुकानं खावं पण नाही. शिवा तू नकस मनावर घेऊ त्यांचं, खा तुला जी काय पाहिजे ती खा. विजय आणि इकडे जिल्ह हे बघ, तुला आवडते ती समज केले ना. मोठी मम्मी सेल्फी घ्यायची राहिली की हा. ओ भाई चांगलं टाइम मला आठवण केलीच बघ. शिवाला भरवतो ना शिल्पी. शिवा हे बघ भरवतो ना काढवर का. रिकाम्या पोटे गेलं माझं लेकरू, सगळं मूड घालवलं ह्या माणसानं. कौरव कुठे? तू शांत आधी शांत. गौरव कुठे आहे? बाबा बाबा मला त्याला भेटायचं आहे. हे बघ गौरव बरा आहे, हा काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. डॉक्टर डॉक्टर गौरव कसा आहे? ठीक आहे तो, पण पायाला मार जास्त लागल्यामुळे रिकव्हर व्हायला 2 ते 3 महिने लागतील. बाबा मी त्याला भेटू शकते का आता? आता नको, थोड्या वेळात तुम्ही भेटू शकता. ठीक आहे, थँक्यू थँक्यू डॉक्टर. शांत बस. वाटेल ना गौरवला बरं वाटेल, काळजी करू नकोस बेळा. काका दादा गौरव कुठे आहे? गौरव इकडे आहेत, या ना. दादा सिद्धी तिला झोपू दे. गौरव तू कशाला आलीस? झालं तेवढं पास झालं नाही का?
सावली देखील पडू देणार नाहीये मी माझ्या मुलावर. निघ, चालती होई तू. गौरवची आई, काय बोलताय तुम्ही हे? माफ करा गोकर्ण मास्तर, तुम्ही आता कसल्याच ओळखीच्या किंवा कुठल्याही नात्यानं बोलायचा प्रयत्न करू नका. तुमच्या बरोबर जे काही लोक आहेत ना, त्यांना घेऊन निघून जाईत ना. नाही, आम्हाला काही पोलीस कंप्लेंट करायची नाही, आम्हाला कसलाही न्याय नकोय. आमच्या दृष्टीनं आमचा मुलगा महत्वाचा आहे बस. तुमच्या मुलीच्या या प्रेम प्रकरणामुळे ना माझ्या मुलावर ही वेळ आली आहे. हिचं कधीच भलं होणार नाही. खर तर तुमचे आभारच मानायला हवे. तुम्ही हे लग्न या खेडेगावात ठरवलं म्हणून, नाहीतर या मुलीची भानगड आम्हाला. आई बास, मला सिद्धीशी बोलायचंय. खूप ऐकलं तुझा गौरव, आता काही एक गरज नाही या फालतू मुलीशी बोलायची. मिरजकर, तुम्ही मला आता या खोलीत फक्त सिद्धी हवी, बाकी कोणी नकोय. गौरव आई प्लीज. एकटी झाली आहेस की तोही आहे सोबत? कोण? हे तुमचं प्लॅन प्रमाणे झालं ना सगळं व्यवस्थित? गौरव काय बोलतोयस, कसला प्लॅन? तू तू शांत पडून राहा. मी शांतच आहे. त्याचाच फायदा घेतला ना तुम्ही. काय बोलतोयस गौरव, कसला फायदा? तिथे जाऊन बस, जा तिथे, मग मला बोलता येईल. गौरव, हे बघ, मला माहिती आहे ही वेळ नाहीये हे सगळं डिस्कस करायची, पण मला प्लीज सांग ना, कोणी केला हल्ला तुझ्यावर? आणि आता आई काहीतरी बोलत होत्या, काय बोलायचं होतं नेमकं त्यांना? तुझ्या प्रियकराने सांगितलं नाही तुला? अगं हा सगळं तुमचाच प्लॅन होता ना. सिद्ध्या अगं मला आधी सांगितलं असतंस तर मी बाजूला नसतो का झालो? थोडा तमाशा करायची काय गरज होती? मूर्ख आहेस का गौरव? तुला तरी कळतंय तू काय बोलतोयस ते? नाही कळतंय. माझ्या आजूबाजूला एवढ्या गोष्टी घडतायत, पण मला नाही कळतंय. हे बघ, तुला माझ्याशी भांडायचंय तर भांड, पण असे घाणेरडे आरोप नको करू. नसतेच केले आरोप तुझ्यावर मी. जे काय आहे खरं खरं सांगितलं असतं ना, खरंच नसते केले आरोप. सिद्ध्या का सगळं विसरून तुलाच भेटायला येत होतो ना मी. म्हटलं झाले असतील गैरसमज, घडले असतील घटना, आली असतील विघ्न. पण माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना या प्रीप्लॅन्ड होत्या, मला या नात्यातनं बाजूला करण्यासाठी. सिद्ध्या ग, 6.5 वर्षांची ओळख आहे ग आपली, तुला एकदाही नाही वाटलं असं की याच्याशी सगळं बोलून बघावं? बघूयात हा ऐकतोय का ते. गौरव प्लीज, तू शांत हो आधी जरा. तू माझी बाजू न ऐकून घेता कोणीतरी काहीतरी सांगतोय म्हणून कसले आरोप करतोयस माझ्यावर? तुम्ही मला तितकीच वर्ष ओळखतोस ना जितकी वर्ष मी तुला ओळखते, तरी पण तू हो ओळखतो ना, आणि आता फारच चांगलं ओळखतो तुला. सिद्धी अगं, पण मधली 1.5 वर्ष तू माझ्यापासून लांब होतीस, रादर माझ्या नात्यापासून लांब होतीस.
या 1.5 वर्षात आपण जेमतेम 7-8 वेळा भेटलो. चा पर्याय म्हणून तुम्ही पळून गेलात आणि मी इथे मूर्ख पांडवा तुझी वाट बघत होतो अग, आणि तू त्याच्यासोबत. खरं खरं सांग, तुझं शिवाचं काहीतरी आहे ना? बघू नकोस माझ्याकडे अशी. हो म्हण, हो म्हण. मालिनी, तुम्ही का फसाओ? का गेलीस त्याच्या घरावर दगड मारायला? हा, आता तर लोक असंच म्हणतील ना की लग्न आधी तूच गेली होती त्याच्यासोबत. तुला कळत नाही, लोक शेण घालतील आपल्या तोंडात. साधी तक्रार केली तर पळवून नेलं त्यांनी तुला. आता तर जे नाही करायचं ते पण केलं तर काय करणार होत आपण? तू ना, तू एक काम कर, तू आम्हाला सगळ्यांना मारून टाक. मला, बाबाला, भावाला, म्हणजे तू मोकळी आणि आम्ही मोकळे. तुम्ही सगळी जण उगास त्या विषयाला मंदिराच्या विषयाशी जोडता. ओ, तो मास्तरांचा खाजगी विषय आहे. ओ विसुभाऊ, बात झाला आता. तुमच्या दोस्ताची वकिली करू नका. आणि हे बघा, सार्वजनिक कामामध्ये एखाद्याने उडी घेतली ना तर तो त्याचा खाजगी नाही, सार्वजनिक प्रश्न होतो. अहो, ज्या माणसाला स्वतःची पुरगी सांभाळता येत नाही तो माणूस या मंदिराचं पावित्र्य काय राखणार आहे? काय बरोबर आहे? बरोबरच आहे, बरोबर आहे. अहो मग हे प्रसाद अभिषेक दरवाढीच्या प्रस्तावाला मास्तरांचा विरोधच आहे, त्याचं काय करायचं? आणि विसुभाऊ, तुमचे मित्र गावचे भूषण, पण त्यांच्याच मुलीनं गावची लाज घालवावी. त्या मास्तराला कमिटीवर ठेवाच म्हणतो कशासाठी मी. अगदी बरोबर आहे आबा तुमचं. हे बघा, मास्तर आता इथं कमिटीवर नाही आहेत, मग त्यांच्या विरोधाचा प्रश्न येतोच कुठं? मला हे काय पटत नाही. हे बघा, नसल पटत तर मास्तराजनी विचारा ना. ते बघा, आले मास्तर. दादा, ओ दादा, 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 हो कशाला आलात तुम्ही? मीटिंग संपल्यावर मीच आलो असतो ना घरला. या कमिटीच्या लोकांचं काही मनावर घेऊ नका. ओ, कमिटीची इलेक्शन लागली की ही सगळे अशीच वागतात. असं वाटलं होतं की इथं येऊन थोडं हलकं वाटेल. विसुभाऊ, अव हे पी चैनाम अनघेती किंतु लोकापवादो भलवान मतो मे छाया ही भूमे ही शशिना मलत्वान आरोपिता शुद्धि मता प्रजा भी ही. दादा, वडील धाऱ्या माणसांबरोबर कसं वागायचं एवढी साधी शिकवण दिलेली नाही का तुम्ही मास्तर? नसणारच दिलेली. म्हणूनच याची बहीण दुसऱ्या कुणाचा तरी हात धरून पळून गेली. तुमच्या मुलीच्या या प्रेम प्रकरणामुळे ना माझ्या मुलावर ही वेळ आली आहे. हिचं कधीच भलं होणार नाही. मला सिद्धीशी बोलायचंय. खूप ऐकलं तुझा गौरव, आता काही एक गरज नाही या फालतू मुलीशी बोलायची. तुमचे मित्र गावचे भूषण, पण त्यांच्याच मुलीनं गावची लाज घालवावी. त्या मास्तराला कमिटीवर ठेवाच म्हणतो कशासाठी मी. म्हणा
श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसिरे निववावे। मास्तर काय उडी कशी मारली? अरे मला पण माहिती नाही, याने उडी मारली बघून मी पण उडी मारली। जलवा मास्तर शोधीवर यायला लागले, मी जातो घरला। तू घरला कशाला चालला? तू त्यांना सोडून ये घरला। अरे तूच वाचवलंस आणि तू चाललास भाई। नाही नको, ते शोधीवर आले तर त्यांनी माझं तोंड बघायला नको। अरे तू कुठं चालला? ओ मास्तरांनी विहिरीत उडी मारली। अरे अरे चला लवकर। दादा काय केले? अहो बरेच बरेच जीव वाचला। अहो मास्तर काय बघत का उभा राहिला? उचला लवकर। भाऊ नमस्कार साहेब, मला इथे बोलवण्याचं कारण? बसा। तुम्ही कोण? मी विनीत, विनीत सुर्वे। नुसतेच विनीत सुर्वे? त्या अख्ख्या होल जगात प्रत्येकाने काही ना काही काम दिलंय। आम्ही नरपत चिकणे राजकारणी, आमचं काम आहे जनतेची सेवा, जनतेच्या दबलेल्या वेदनेला औषध देतो आम्ही। तुम्ही पत्रकार ना, तसं तुमचं काय काम आहे? जनतेच्या दबलेल्या आवाजाला वाचा फोडणं, बरोबर की नाही? साहेब तुम्ही काय काम आहे ते स्पष्ट सांगितलं तर खूप बरं होईल। सिद्धी पीडित मुलगी तुमची वर्गमैत्रीण ना? हो। तिच्या दबलेल्या आवाजाला वाचा कधी फोडणार? अच्छा, म्हणजे या मुद्द्याला राजकीय वळण देऊन त्याचा फायदा करून घेण्याच्या तयारीत आहात तर तुम्ही? आमच्या सांगून पण तुला राजकीय तो दिसतोय रे। हा हे रोगो घेऊन जा ना, जाओ तुम्ही, चला। काय आहे काय आहे? तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकाराकडनं ह्या पैशाने होते आमासनी? अशी तिला भान मानलं आम्ही, वाटलं तिला न्याय मिळेल। तुमच्यामध्ये तिला तिच्यावर जो अन्याय झाला तिला वाचा फोडता येईल, पण कशाचं काय? डमी निघाला पत्रकार ही। अरे मैत्रिणीचं असं झालं म्हणलं एखाद्यानं रान पेटून दिलं असतं ते आग बी खाय का नाही, जिगरा आहे का नाही तुझ्यात? हा हे घेऊन जाला डमी पत्रकार, चला जावा तुम्ही, चला। नाही सॉरी सॉरी साहेब, नाही प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। मलाही खूप त्रास होतो या गोष्टीचा, मलाही सिद्धीसाठी काहीतरी करायची इच्छा आहे, पण मला पूर्ण माहिती जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही। मग घ्या ना माहिती, ताईंचा एक जबरदस्त इंटरव्ह्यू घेऊन टाका, उडवा दन का? नाही हो, मला मला त्यासाठी आधी एडिटर्सना विचारावं लागेल। नाही पण बरोबर आहे तुमचं, पण प्रॉब्लेम असा आहे की देश पातळीवर एवढ्या सगळ्या घटना सुरू असताना गाव पातळीवरच्या या छोट्याशा बातमीसाठी ते लोक इतकं महत्व देतील असं नाही वाटत मला। बर, तर हे दुःख नाही तुमचं, ह्याला पण काहीतरी औषध काढू घ्या आपण। तुम्ही सांगा ना आम्हाला, कसं आहे आमच्याकडे जरी नॅशनल चॅनल नसेल तरी लोकल केबल नेटवर्क आहेच की, आणि इंटरनेट काढू काहीतरी मार्ग। तसं आहे पत्रकार,
ताईंचा आवाज ऐकू आला तर शेकडो आवाज ऐकू येतील, पण ताईंचा आवाज दबला तर ताईंसारख्या शेकडो महिलांचे आवाज दबतील, एवढं लक्षात ठेवा. कानात नाही मोठ्यानं बोलायचं. अहो त्या गोकर मास्तरानं हिरीत उडी मारली की काय? आहेत का? आहेत आहेत, वाचवले त्यासने, आता घराकडे नेले. पत्रकार ताबडतोब काहीतरी करा आता, अजून असे किती बळी जाऊ द्यायचे? अन्यायाला वाचा फोडा, ताईंना बोलतं करा. माणसाला एवढीच एक गोष्ट निर्माण करता आली नाहीये. म्हणजे बघ ना, अंधार ही एक अशी गोष्ट आहे जी सतत आपल्या आजूबाजूला असते. आपणच प्रकाश निर्माण करून प्रत्येक गोष्ट उजेडात आणतो. असंच काहीस सत्य आणि भीतीच आहे, नाही का? सत्य आपण जितका वेळ अंधारात लपवून ठेवू तितकीच जास्त घुसमट होते, हो ना? काय म्हणायचंय तुला? सिद्धी, तुझी घुसमट नाही पाहत आहे यार. ते बघ, मनातला काळोख वस्तुस्थितीला धुसर करण्याआधी तू बोलावस असं मला वाटत. मी काय करू विनी, तूच सांग ना. ज्यानं विश्वास ठेवायला हवा होता त्यानं नाही ठेवला. आता खरं सांगून काय फायदा? अगं पण तू जर काहीच सांगितलं नाहीस तर कुणाच्याही मनात शंका निर्माण होणारच ना ग सिद्धी, आणि कदाचित यामुळेच ना गैरसमज वाढतायत. विनीत, तुलाही असं वाटतंय का की मी? सिद्धी, जर मलाही तसंच वाटत असत ना तर आत्ता मी इथं बोलायला आलो नसतो. विनीत प्लीज, रागावून नको बोल. घाबरायला होतं मला. ओके, लुक, आय एम सॉरी, मी नाही रागवणार. पण सिद्धी, मला एक गोष्ट सांगशील? त्यावेळी नेमकं असं काय झालं होतं ग? हे बघ, मला असं वाटतं की तू स्वतःसाठी हे सगळं बोलून ना मोकळं व्हावंस. ज्या लोकांना तुझी काळजी आहे निदान त्यांच्यासाठी तरी तू बोलावंस यार. मी मित्र आहे ना तुझा. मग मनातलं सगळं बोलून टाक, शांतपणे सगळं मला सांगून टाक. बघ, तू काळजी करू नको, आपल्या दोघांमध्ये जे बोलणं होईल ना ते फक्त दोघांमध्येच राहील. सिद्धी, हे बघ, मी तुझ्याकडे सगळं स्पष्टीकरण फक्त आणि फक्त एवढ्याच कारणासाठी मागतोय की मला तुझ्या बाजूने बोलता यावं. सिद्धी, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?
विनीत थांब थांब, आपण इथे नको बोलायला, आत बोलूया. हा एडिटर, ये व्हिडिओची कापाकापी येते ना व. एक सुतळी बॉम्ब पाठवायलोय, सांगितलं की वाफ पेटवायची आणि दणक्यात फोडायचा. कसा बम. नाही म्हणजे सिद्धी, मी समजू शकतो की हे इतकं सगळं घडल्यानंतर तुझ्यासाठी हे असं पटकन बोलणं खूप अवघड असेल. आपण एक काम करू ना, सोपं करून घेऊ. मी तुला प्रश्न विचारतो, तू मला फक्त उत्तर दे, ठीक आहे? इकडे बघ. आता मला सांग, त्या रात्री तू तुझ्या रूम मध्ये झोपायला आलीस, त्यानंतर तुम्ही बाहेर रुखवताची पॅकिंग करत होता. हो, त्या रूम मधून बोलण्याचा आवाज येत होता. आम्ही बाहेर टाइमपास करत होतो, काकू तुला ओरडले आहे, आम्हाला वाटलं की तू गौरवशी बोलतीयस. तोपर्यंत तू रूम मध्येच होतीस, करेक्ट? हो. आणि आईने सांगितल्यावर मी लगेच झोपले. मला झोप लागली आणि तेवढ्यात तो आला. कोण? शिवा लष्करे. म्हणजे? शिवा लष्करे, आमदार चंद्रकांत देशमाने, त्या आत्याबाईंचा माणूस. आणि पण तेव्हा त्याने त्याचा चेहरा लपवला होता. सिद्धी, तुझं गायब होणं आणि परत येणं यामध्ये एक अख्खा दिवस आणि एक अख्खी रात्र होती. या मधल्या वेळेमध्ये तू नक्की कुठे होती आणि नेमकं झालं काय? मला काहीच माहित नाही. त्या शिवाने मला एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं होत. तुला किडनॅप करून शिवाचा काय फायदा होणार होता? त्याला शिक्षा द्यायची होती मला. शिक्षा? त्याने एका मुलीची छेड काढली ते मी बघितलं होत आणि मी कंप्लेंट केली पोलिसांकडे, पण राजकीय प्रेशर वापरून तिकडून तो सुटला आणि त्याचाच बदला म्हणून तो हे सगळं करतो. नाही नाही सिद्धी, हे इतकं छोटं कारण असेल असं नाही वाटत मला. मग तुला काय वाटतंय? अरे त्याच्यामुळे लग्न तुटलंय माझं. इट सीम्स लाईक देअर इज अ पॉलिटिकल अँगल टू दिस. शिवा लष्करे, तो आमदार आत्याबाईंचा माणूस, हे सगळं आमदार चंद्रकांताबाई देशमानेंच्या सांगण्यावरून झालं नसेल कशावरून? ते काही मला माहित, पण याच्या माग फक्त आणि फक्त तो शिवा लष्करेच आहे. अरे त्या रात्री तो घरी आला, त्याने माझ्या तोंडाला काहीतरी लावलं आणि घेऊन गेला मला तो त्या खोली. आणि ती खोली इतकी अंधारी होती, पूर्ण दिवस त्यानं त्या खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं मला. काहीही खायला प्यायला नव्हतं तिथं, दोन बिस्किटचे पुडे आणि पाणी ठेवलं होतं फक्त. मला तिकडे दिवस आहे रात्र आहे काहीही कळत नव्हतं. त्या खोलीत उन्हाची तिरीप पण येत नव्हती. खूप मदतीसाठी किंचाळले, ओरडले.